नमस्कार, नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पात्राची भजी. तर मी त्यासाठी इथे लागणारी पात्राची भाजी घेतलेले. भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेले, निवडून स्वच्छ धुवून घेतलेले. यामध्ये बारीक आळ्या वगैरे असू शकतात, त्यामुळं निवडून घेतलेले. तर आता ही आपण भाजी थोडी मोठी मोठी कट करून घेणार आहोत. जास्त बारीक नाही, मोठी मोठीच कट करून घेणार आहे मी. अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. आता इथं गॅसवरती मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे. गॅस मी चालू करून घेत आहे. आता इकडं आपलं तेल गरम होते, तोपर्यंत आपण इकडं भजी करायची तयारी करून घेऊया, पीठ भिजून घेऊया. तर अशा पद्धतीनं ही पात्राची मी मोठी मोठी भाजी कट केलेली आहे. आता मी एका भांड्यामध्ये घेते इथे. तर आता एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. आता यामध्ये मी लाल तिखट घालत नाही. मी एक मिरची अशी बारीक ठेचून घेतलेली आहे, ती यामध्ये घालते. तसेच ओवा टाकते यामध्ये. चवीनुसार मीठ, अर्धा चमच हळद पण टाकते. आता त्यानंतर थोडं थोडं पीठ टाकून आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे हलक्या हातानंच मी मिक्स करून घेत आहे. म्हणजे आपले भजी जे आहे ते कुरकुरीत होते. जास्त जर आपण दाबून मिक्स केलं तर काही भाजीचं पाणी आहे ना ते सुटेल. आणखीन थोडंसं पीठ घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते. आता मी थोडंसं हातावर पाणी घेत आहे आणि थोडंसं टाकून बघत आहे. आता परत एकदा मिक्स करून घेऊया. आणखीन थोडंसं पाणी टाकते. खाली तळाला जरासं पीठ राहिलेलं आहे आणि वरतीच भाजी आहे, असं थोडं थोडं करून भिजवून घेते मी. अशा पद्धतीनं भिजवून घेत आहे. आणखीन थोडंसं बेसनचं पीठ घेते. ते भिजवण्यासाठी थोडंसं पाणी. पद्धतीनं थोडंसं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडासा सोडा टाकते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे सर्व करत असताना हलक्या हातानेच करून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं मी भिजवून घेतलेलं आहे. तर आता मी तेल गरम करायला ठेवलं होतं, ते पण गरम झालेलं आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे. अगोदर थोडंसं टाकून बघते यामध्ये. एक पण टाकून बघते. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आता भाजी सोडून घेऊया थोडं थोडं.
असे आपल्याला कुरकुरीतच भजी बनवायचे होते। तर तुम बघू शकते मस्तूर दिसत आता बाकी कर तर आता हे मी पलटून घेते। मस्तच झालेले आहे, मस्त सुगंध पण सुटलेला आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि ते पण पात्राच्या भाजीचे खूपच छान झालेले आहे। आता हे मी काढून घेत आहे। अशा पद्धति ने सर्व भजी माझे करून झालेले आहेत। तुम बघू शकता किती मस्त झालेले आहेत। मी एक दुसऱ्या प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला। तर मी दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे। तुम बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे आणि कुरकुरीत पण मस्त झालेले आहेत। हे बघा आवाज येतो ना। तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा, कसे झाले ते कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।